नमस्कार, आप देख रहे हैं डेली न्यूज 9। मैं आपके साथ आचल। आइए चलते हैं आज की खबरों। आपल्या सोबत आहे श्री वसंतराव विठोबा साव खानोरकर, प्रतिष्ठानचे डायरेक्टर, प्रणव खानोरकर। सर, आम्ही तुमच्याकडे जाणून घेऊ, हे जे गदारोळ जे झालेलं आहे, म्हणजे हॉलमार्किंग बद्दल जे HIUची जे कंडिशन लादलेली आहे, त्याचे पुष्कळ व्यवसाय जे सर्व व्यवसाय विरोध करत आहे, काही समर्थन मध्ये आहे, याबद्दल आपलं काय औचित्य आहे, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांग। गव्हर्नमेंटनी हॉलमार्किंग आणलं, सगळे सराफा व्यापाऱ्याचं स्वागत करत आहे, त्याबद्दल कोणाचं काही एक हे नाही आहे, मत नाही आहे। चुकी गव्हर्नमेंट जेही माझं हॉलमार्किंग आणलेलं आहे त्याचं हेच आहे, त्यांचं म्हणजे उद्देश असा आहे का कस्टमरला चांगला माल गेला पाहिजे, आणि आमची इच्छा आहे का बा हॉलमार्किंग कंपल्सरी झालं पाहिजे, जेणेकरून इथून घेतलेला माल ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही गेला तरी त्याला जो भाव आहे किंवा जे किंमत आहे त्याला ते व्यवस्थित भेटायला पाहिजे, आणि हॉलमार्किंग असल्यामुळे त्याला कुठेही प्रॉब्लेम जाणार नाही, कारण की ते गव्हर्नमेंटनी जे सेंटर त्यांनी बनवलेले आहे आणि ऑथराईज सेंटर असल्यामुळे हॉलमार्किंग जे करतात ते, त्यामुळे ऑल ओव्हर इंडिया त्याला अप्रूव्ड राहील तो माल। तुम्हाला फक्त प्रश्न आहे एक HIUIDचा जे ते गव्हर्नमेंटनी आणलेला आहे, त्याच्यामध्ये पहिले 4 मार्क राहत होते, एक हॉलमार्क राहत होता म्हणजे मार्क राहत होता लोगो सिम्बॉल, त्याच्यानंतर प्युरिटीचा मार्क राहत होता, आणि एक शॉपचा म्हणजे हाऊस मार्क राहत होता, आणि एक सेंटरचा मार्क राहत होता। पण आता गव्हर्नमेंटनी असं केलं आहे का हाऊस मार्क काढलेला आहे, आणि फक्त प्युरिटी मार्क सिम्बॉल आणि एक HUID राहते, नंबर युनिक नंबर राहते, तो फक्त त्यांनी ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे HUID की जर हा माल एक गेला आणि 5 वर्षांनी माझ्याकडेच आला माल विकासाठी, तर ओळखाचा कसा का हा माल माझ्याकडून घेतला, बिल जर गिरायकाचं हरवलं तर हा माल माझ्याकडला आहे कसा ओळखायचा। आतापर्यंत आमचा दुकानचा लोगो राहत होता त्याच्यावरती, त्यामुळे आम्ही ओळखू शकतो हा माझ्याकडला माल आहे बाबा, एक वेळ जर बिल हरवलं तरी आम्ही ओळखून घेत होतो, पण आता फक्त HUID नंबर आहे आणि लोगो वगैरे आहे तर त्याच्याने पॉसिबल नाही आहे ओळखणं। दुसरी गोष्ट म्हणजे सेंटरला हॉलमार्किंग करण्यासाठी काही वस्तू पाठवल्या तर ते आता पास होण्यासाठी 2-3 दिवस लागत आहे, पहिले एका दिवसात पासिंग होऊन येत होतं, ते एका दिवसात पासिंग होऊन पहिले येऊन जात होतं, आता 3-3 दिवस लागत आहे, आणि त्या प्रोसिजरलाही आम्हालाही भरपूर कागदपत्र सांभाळा लागत आहे, ते त्याच्यावरती 35 रुपये चार्जेस वगैरे, त्यानंतर ते त्याचे अप्लिकेशन फॉर्म हे सगळं जमान्याभर त्या सांभाळावं लागत लोकांना, तर त्यामुळे सगळेजणं त्याचा विरोध आता HUIDचा। हॉलमार्किंगसाठी कोणाचा विरोध नाही आहे, आम्हाला आमची इच्छा आहे का हॉलमार्किंग कंपल्सरी व्हायला पाहिजे, पण HUIDमुळे कसा त्रास वाढलेला आहे त्यामुळे HUIDचा आम्ही विरोधात आहोत। मध्यंतरी आपण हे बघितलं की जे सर्व व्यवसायी जे होते HIUच्या विरोधात एकवट झालेले होते, सांकेतिक हडताल केलं होतं बरोबर, आणि शासनावर दबाव आणलं होतं की मतलब हे जे प्रक्रिया आहे ते थांबवावी, कारण की सेंटर्स पुष्कळ कमी आहे बरोबर आहे, तर याबद्दल आपण काय बोलणार। ज्या आता गव्हर्नमेंटनी जिथं जिथं गव्हर्नमेंटचे सेंटर आहे तिथं त्या लोकांनी कंपल्सरी केलेलं आहे, काही काही जागेवर सेंटर नाही आहे, तिथं काही काही जिल्ह्यात सेंटर नाही आहे, त्या भागात अजूनमध्ये कंपल्सरी झालेलं नाही आहे, परंतु जिल्हा मोठा असल्यामुळे जसं नागपूर जिल्हा भरपूर मोठा आहे, तर त्याला लांबून ज्या माणसाला हॉलमार्किंग करायसाठी जायचं आहे त्याला एका दिवसात सामान भेटत नाही, त्याने आज दिल्यानंतर पुन्हा उद्या त्याला सामान घ्यायसाठी जावं लागेल, नेताना रिस्क आहे म्हणजे सामान चोरी गेलं हरवलं किंवा काही झालं याची जिम्मेदारी कोण घेईल, असं आहे। रजिस्ट्रेशनची पण किती वाढवलेली आहे? नाही, रजिस्ट्रेशन आता गव्हर्नमेंटनी रजिस्ट्रेशन फीस तर 0 केलेली आहे, म्हणजे आता पैसे लागत नाही रजिस्ट्रेशनला, पहिले पैसे लागत होते, ते एक चांगलं केलं गव्हर्नमेंटनी, रजिस्ट्रेशन पैसे लागत नाही आता, आणि लाईफटाईम केलेलं आहे लायसन्स, पहिले 3 वर्षासाठी लायसन्स राहत होतं, आता त्यांनी लाईफटाईम केलं, एक वेळ लायसन्स निघते आणि त्याला रिन्युअलची आवश्यकता नाही पडत, लाईफटाईम लायसन्स आहे त्याला। हॉलमार्किंग असली तर हे विश्वसनीयता ग्राहकांमध्ये तुमचे अंतर वाढवतं, आमची तर इच्छा आहे का हॉलमार्किंग कंपल्सरी झालंच पाहिजे, आताच नाही तर आम्ही गेल्या 5-10 वर्षापासून माझ्याकडे, आता या दुकानात मला 10 वर्ष झाले लायसन्स आहे माझ्याकडे, आमची इच्छाच आहे का हॉलमार्किंग कंपल्सरी झालं पाहिजे, पण HUID वगैरेमुळे त्रास वाढलेला आहे, बाकीचेही कामं राहते सगळे डॉक्युमेंटेशन हे सगळं सांभाळत जर राहिलं तर पॉसिबल नाही, एक वर्ष मला सेपरेट तयारी ठेवावं लागेल सगळं डॉक्युमेंटेशन आणि याच्यासाठी। पुढे वेडिंग सीझन बघता पुष्कळ जे ग्राहक आहे बरोबर, जुने सोने रूपांतरित करायचे चेंज करायचे असेल बरोबर, तेव्हा ते हॉलमार्कचे जे आलेले आहे क्रायटेरिया बरोबर, त्यासाठी पण ते संभ्रम मध्ये आहे, नाही जुन्या दागिन्याचा काही प्रश्नच नाही आहे, फक्त प्रश्न आहे नवीन दागिने आता नवीन सेल करणार आहे त्याला हॉलमार्किंग आवश्यक आहे, जुने दागिने तर सोनं तर शेवटी सोनंच आहे, ते इन वापस त्याला जे किंमत आहे ते किंमत त्याची येणारच आहे, पण नवीन जे दागिने आम्हाला विकायचे आहे ते हॉलमार्किंग विकायचे। आपल्या ज्वेलर्स असोसिएशनने आता हे जे गदारोळ निर्माण झालेलं होतं त्याबद्दल काय स्टँड आपण ठेवलेला? आमचं स्टँड आहे HUID गव्हर्नमेंटनी
कमीत कमी वापस घेतलं पाहिजे। हॉलमार्किंग तर आम्ही सगळे सपोर्ट मध्ये आहोत, गव्हर्नमेंटचं आम्ही आमची इच्छा आहे का बा गव्हर्नमेंट हॉलमार्किंग जे लावलेलं आहे चांगल्या कामासाठी लावलेलं आहे, फक्त HUID जे आहे त्याचा आम्ही विरोधात आहोत, कारण की त्याच्यामुळे आमचाही वेळ जातो, त्यानंतर डॉक्युमेंटेशनही आहे आणि त्रासही भरपूर होतो त्याच्यामध्ये, आणि त्यामुळे कसं आहे एखाद एक एका सामानावरती दोन दोन HUID नंबर आलेले आहे, पुष्कळसे प्रॉब्लेम झालेले आहे इनकेस, आणि त्याच्यामध्ये सराफावाल्यावरती FIRची सुद्धा हे प्रावधान आहे त्याच्यामध्ये, डायरेक्ट FIR आहे, लायसन्स कॅन्सलेशनचं आहे, इनकेस एखाद्या हॉलमार्किंगवाल्या सेंटरवाल्या चुकीमुळे एखादा व्यापाऱ्यावरती हे प्रॉब्लेम होऊ शकते त्याच्यामुळे असं आहे। काही व्यापारी दबक्या आवाजमध्ये हे म्हणतात की इन्स्पेक्टर राज सुरू आहे आणि अननेसेसरी लादलेली काही कंडिशन्स आहेत। बरोबर आहे, त्याच्या असंही म्हणता येईल, कारण की ब्युरो ऑफ जे BIS वाले जे आहेत कधी पण ते लोक येऊन दुकानात तुमचं स्टॉक चेक करू शकतात, माल पाहू शकतात, त्यानंतर काही माल नेऊ शकतात त्या टेस्टिंगसाठी किंवा स्टॉक तुमचं जप्त करू शकतात, त्यांना पुष्कळ सारे सूट दिलेली आहे, ते पुष्कळ ते याच्यासारखंच राहील देवाला। आपण एक नामवंत ज्वेलर्स आहात म्हटलं उमरेडमध्ये, पुढे जे दिवाळी आणि दसरा जे सण येणार आहे त्यासाठी इथले जे नागरिक आहे त्यांना आपल्या कशा प्रकारे शुभेच्छा देणार त्याबद्दल? म्हणजे एवढी शुभेच्छा आहे का, व कोणतेही दागिने घेता हॉलमार्किंग घ्या, कमीत कमी इथंच नाही तुम्ही कुठं बाहेर गेले कुठं राहत आहात किंवा काहीही करा, तुम्ही दागिन्याच्या समोर जाऊन तुम्हाला त्याची किंमत चांगली आली पाहिजे,